नमस्कार आजचा सवालमध्ये म तुमचं मनपूर्वक स्वागत आज नवा दिवस नवा प्रश्न नवी चर्चा काल राज्यातल्या प्रश्नाबद्दल चर्चा केल्यानंतर आज आपण जातो आहे शेजार शेजारच्या देशामध्ये माझा प्रश्न आहे आजचा स्वात प्रांतात प्रबळ झालेल्या तालिबानचा भारतालाही धोका आहे का गेले चार दिवस आपण सतत ऐकतोय स्वात प्रांतामध्ये जवळजवळ तालिबानचं राज्य प्रस्थापित झालं आहे म्हणजे पाकिस्तानातल्या सरकारनं तालिबानशी करार केला आहे आणि तिथे शर्यत लागू करायला परवानगी दिलेली आहे शर्यत लागू झाल्याबरोबरच तालिबाननं तिथे मोठा उच्छात मांडलेला आहे पत्रकारांचे खून होत आहेत शाळांना आगी लावल्या जात आहेत त्याबरोबरच स्त्रियांनाही त्रास दिला जातो आहे आणि एकूणच तालिबानी राज्य काय असेल याचा पुरावा दिला जातो आहे पाकिस्तान सरकारनं अशी भीती व्यक्त केली आहे की पाकिस्तानचा सगळा ताबा तालिबान घेण्याची शक्यता आहे हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे या सगळ्याचे भारतावर आणि आशिया खंडावर आणि जगावरही परिणाम होऊ शकतात म्हणूनच आजच्या चर्च चर्चेमध्ये तालिबानचा उच्छाद नेमका काय आहे त्याचे जगाच्या राजकारणात आशिया खंडातल्या राजकारणावर परिणाम काय होतील भारतावर काय परिणाम होतील याची चर्चा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे माझ्यासोबत आहेत शेषाद्री चारी शेषाद्रीजी यापूर्वीसुद्धा आयबिएन लोकमतमध्ये आले आहेत ते ऑर्गनायझरचे संपादक होते आज भाजपचे नेते आहेत माझ्यासोबत पुण्याहून आहेत लोकमतचे विकास संपादक अनंत दीक्षित त्यांनीही पाकिस्तानवर खूप लिखाण केलेलं आहे पाकिस्तानविषयक ते तज्ज्ञ आहेत आणि माझ्यासोबत आहेत पत्रकार संजीवनी खेर आमच्या तेन, लोअर प फोर्ड स्टुडिओमधून आणि त्यां त्यांच्याविषयी मी एवढंच सांगेन त्या पाकिस्तानला जाऊन आलेलं आहे प्रत्यक्ष तिथली परिस्थिती त्यांनी पाहिलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा त्या आपल्या कार्यक्रमात आलेल्या होत्या मी सुरुवात करतो आहे अनंत दीक्षितांपासून पण त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवू इच्छितो आहे ज्या लोकांना स्वात प्रांत नेमका कुठे आहे हे माहीत नाही त्यांच्यासाठी पडद्यावर बघा स्वात प्रांताचा नकाशा हा मी मुद्दामून दाखवतोय याचं कारण असं आहे इस्लामाबाद बादपासून शंभर किलोमीटर आहे आणि भारताच्या सीमेपासून सुद्धा अत्यंत जवळ आहे ही जी लाल रेषा दिसते ही भारताची सीमा आहे लक्षात घ्या स्वाद प्रांत कुठे आहे बघा म्हणजे तालिबानी धोका भारताच्या किती जवळ पोचला आहे हे तुमच्या लक्षात येईल पाकिस्तान भारताचं शेजारी राष्ट्र आहे पाकिस्तानमध्ये जे काही धोका निर्माण होईल त्याचा भारतालाही धोका निर्माण होणार आहे पुन्हा हा तुम्ही नकाशा जो आहे तो एकदा पाहिलेला आहे शक्य झाल्यास पुन्हा एकदा या चर्चेमध्ये मी तो तुम्हाला दाखवणार आहे पण आता मी अनंत दीक्षितांकडे जातो आहे चर्चेची सुरुवात करतोय दीक्षित सर मला सांगा हा जो सगळा प्रॉब्लेम आहे ही जी सगळी समस्या आहे ती नेमकी काय आहे हे आयबीएल लोकमतच्या प्रेक्षकांना तुम्ही समजावून सांगा पाकिस्तानमधल्या घडामोडींबद्दल वॉशिंग्टन पासून दिल्ली पर्यंत सर्वत्र जी चिंता व्यक्त केली जाते ती सर्वसामान्य भारतीयांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे कारण ती अल कायदा किंवा तालिबानचा जो धोका आपण म्हणतो तो आता भारताच्या उबरठ्यावर आलेला आहे स्वात प्रांत जो आहे तो त्याला पाकिस्तानचं स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं ते एक खोरं आहे त्यामध्ये पूर्वी संस्थानिकांचं राज्य होतं आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये ते स्वात नॉर्थवेस्ट फ्रंटियरमध्ये म्हणजे वायव्य सरहद्द प्रांतामध्ये विलीन झालं आता तिथे तालिबानचं राज्य आहे म्हणजे काय आहे तर तिथे सर्वसामान्य माणसाचं जगणं अतिशय मुश्किल झालेलं आहे तिथली माणसं असं म्हणतात की तुम्हाला काय जगणं म्हणजे काय असतं हे समजून घ्यायचं असेल तर फक्त एक रात्र तुम्ही या स्वात खोऱ्यामध्ये काढून दाखवा एक तर पलीकडे अफगाणिस्तानची बॉर्डर आहे त्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणावरती निर्वासित येतात घुसखोर येतात आणि तालिबान्यांचा आणि पाकिस्तान सरकारचा जो करार झालेला आहे त्यामुळे शरियत लॉ तिथे लागू होणार आहे अशी घोषणा तिथल्या माहिती प्रादेशिक माहिती मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे हा करार काही प्रथमच होतोय असं नाही एकतर मे महिन्यामध्ये स्थानिक प्रादेशिक सरकारचा आणि तालिबानचा करार झाला होता आणि तो काही महिन्यानंतर तो करार कोसळला करार करण्यामागे पाकिस्तान सरकारची भूमिका काय आहे तर एकतरी पाऊल आपण पुढे टाकू आणि तालिबानच्या लोकांना शांतता प्रस्थापित करण्याला काही संधी आपण सरकार म्हणून द्यावी पण हे संधी हे कोणाला देत आहेत की ज्यांनी निरपराध लोकांचे जीव घेतलेले आहेत जिने मुलींचं शिक्षण बंद पाडलेलं आहे शेकडो शाळा ज्यांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत असंख्य रेस्टॉरंट उद्ध्वस्त केलेले आहेत तिथली इकॉनॉमी तिथलं टुरिझम हे जे आहे ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यामुळे अमेरिकेचे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसाठी अध्यक्ष ओबामांचे खास प्रतिनिधी असलेले होलब्रुक काल परवा दिल्लीमध्ये असं म्हणाले की गेल्या साठ वर्षामध्ये प्रथमच अमेरिका भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान याचे सर्व प्रमुख नेते आणि सर्व राज्यांच्या राजधान्यांना प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे या धोक्यामुळे शर्यत लॉ लागू झाल्यामुळे काय काय होणार आहे एक तर हे सगळे दहशतवादी आहेत राज्य करू इच्छितात धार्मिक नेत्यांना दोषी आढळला तर नव्या कायद्यानुसार त्याची कुठली चौकशी न करता सार्वजनिकरित्या त्याला किंवा तिला दगडाने ठेचून मारता येत कुठलाही शेतीमाल यापुढे नियंत्रित निर्यात करता येणार नाही स्वात परिसरातला आणि त्या परिसरामध्ये सगळा हा करार लागू झालेला आहे म्हणून वायव्य सरहद्द प्रांत अफगाणिस्तान आणि ते थेट अगदी लारकाना लाहोर इस्लामाबादपर्यंत त्याचे परिणाम होणार आहेत आणि ह्या गोष्टी रिमोट कंट्रोल तंत्रज्ञान विज्ञान या सगळ्या गोष्टी तालिबानने अवगत केलेल्या असल्यामुळे ते भारतामध्ये सहजपणे येऊ शकतात एक तर तो फजलुल्ला खान जो आहे त्याला रेडिओ फजलुल्ला असंच म्हणतात रेडिओ बुल्ला म्हणजे तो एफ एम रेडिओ चॅनल बेकायदेशीररित्या मोटरसायकलवरून सुद्धा चालू शकतो साधारणपणाने तालिबानकडे दोन ते अडीच हजार लढवय जवान आहेत आणि त्यांनी तिथल्या नागरिकांना ओलीस धरलेलं आहे शेकडो लोक त्याच्यामध्ये मरण पावलेले आहेत काही प्रमाणात आपला अंतर्गत दहशत होता तरी दहशतवाद होता तरी पण काही प्रमाणात आपण पंजाबमध्ये आणि ईशान्य भारतामध्ये या दहशतवादी संघटनांच्या कारवाया कशा चालतात ते बघितलेलं आहे आणि सव्वीस अकराला मुंबईमध्ये जे घडलं त्या मुंबईची पुनरावृत्ती आम्ही पुन्हा भारतात करू असं अल कायदाने काल परवा परत सांगितलेलं आहे त्याचं मुख्य कारण असं की अल कायदाने असं म्हटलेलं आहे की भारत की ज्याच्यामध्ये हिंदू बहुसंख्यांक आहेत ख्रिश्चन देश आणि ज्यू देश हे इस्लामचे शत्रू आहेत आता लोक असं म्हणतात की हे कळतं कसं तर बीबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेला अल कायदा मधला क्रमांक तीनचा जो मनुष्य आहे तो त्याची व्हिडिओ टेप त्यांना नेऊन देतो आणि जगाला सांगतो की आम्ही या देशांवरती हल्ले करणार आहोत अगदी अग अग निशित मी तुम्हाला थांबवतोय याच्यासाठी निशित सर मी तुम्हाला थांबवतोय तुम्हाला तुम्ही खूप सविस्तरपणे हा स्वाद प्रांतातला तालिबानचा जो इश्यू आहे तो समजावून सांगितलाय मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे शेषाद्रीजी मला सांगा पाकिस्तान सरकारने पूर्णपणे तालिबान्यांपुढे शरणागती पत्करली असं म्हणायचं कसं विश्लेषण कराल तुम्ही हो ते पूर्णपणे शरणागतच आहे बघा फॉर्मर प्रेसिडेंट जॉन एफ कॅनिडीनचा एक प्रसिद्ध वाक्य आहे यू शुड नॉट बी अफ्रेड ऑफ नेगोशिएटिंग बट डोंट नेगोशिएट अंडर फियर सो डोंट फिअर नेगोशिएशन्स बट डोंट निगोशिएट अंडर फिअर पाकिस्तान हॅज डन द सेम थिंग आता काय झालं आहे पाकिस्तानमध्ये जे सिविक सिव्हिल सरकार ज्याला म्हणतात आपण किंवा पॉलिटिकल पार्टीचं सरकार आहे खरं म्हणजे आपण एक दोन तीन गोष्टींचं लक्षात घेतलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे मधला जो कॉन्स्टिट्यूशन आहे घटना आहे पाकिस्तानच्या घटनेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पाकिस्तानमधला कुठल्याही भागामध्ये इफ इट इज पॉसिबल अँड फिजिबल टू इम्पोज शर्यत इट कॅन बी डन म्हणजे शर्यत लागू करणं जर शक्य असेल आणि त्या भागातल्या लोकांची आवश्यकतानुसार त्यांची मागणी असेल तर त्या मागणीप्रमाणे पाकिस्तानमध्ये शर्यत ते करू शकतात त्या त्याचा अर्थ काय आहे की पाकिस्ताननी मुळात मुळात जे घटनेमध्ये आहे तेच केलं आहे किंबहुना आत्ता हे जे तालिबानी फोर्सेस आहेत ज्याला पाकिस्तानी तालिबान म्हणतात ह्याचं नावच पाकिस्तानी तालिबान आहे त्यांनी मुद्दाम असं पाकिस्तानी तालिबान नाव असं घेतलं आहे की मुल्ला ओमरनी जेव्हा पाकिस्तान तालिबानची सुरुवात केली अफगाणिस्तानमध्ये मुल्ला होमर ओमरला आपला आताशी घेऊन तालिबान सुरू करणारी ताकद म्हणजे अमेरिका हे आपण विसरू नये तालिबान हे अमेरिकेचं क्रिएशन आहे रशियाशी रशियन फोर्सेसशी लढा करण्यासाठी म्हणून त्यांनी तिथल्या जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थी तालिब म्हणजे शिक्षण तालिबान म्हणजे शिक्षार्थी mm. विद्यार्थी स्टुडंट ऑर्गनायझेशन आणि म्हणून आपल्या देशातसुद्धा असेच सिमी नावाची जी संस्था आहे त्यांचं नाव पण स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इस्लाम म्हणून आहे म्हणजे इट्स अ इंडियन तालिबान अशा प्रकारचा या सगळ्या देशांमध्ये जे तालिबानी फोर्सेस आहेत ते सगळे तालिबानी फोर्सेस आप मध्ये आहेत आणि तुम्ही जे म्हणालात मॅप दाखवून की आता भारताशी किती जवळ आलेला आहे एक लक्षात ठेवा स्वात प्रांत जो आहे तो प्रांत मुळात काश्मीर घाटी जे आहे ज्याला जे एंड के म्हणतात पूर्ण टोटल त्याच्या त्याचा एक भाग आहे दॅट इज वाय इट इज कॉल्ड स्वित्झरलँड ऑफ पाकिस्तान आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी हा सगळा भाग एक होता पहिली गोष्ट पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि स्वात ह्या दोन्ही प्रांतांचा मध्ये बॉर्डर आहे त्यामुळे स्वात म्हणजे भारतापेक्षा कुठे अलग नाही आहे इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणजे स्वातची सावली भारतावर पडते असं म्हटलं तर चूक ठरणार नाही भारतातच आहेत एका आरती एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीचा भारत आणि आत्ताचा पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये ते लोक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही द नेक्स्ट डेंजर स्वात हा केवळ काश्मीरसाठी नाही पण पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून ह्यांचे जे हालचाली आहेत ते कराचीमध्ये सुद्धा सुरू झालेले आहेत त्याचा अर्थ असं की एका बाजूनी काश्मीरपासून आपल्याला धोका आणि दुसऱ्या बाजूनी कराचीपासून गुजरात असं आम्हाला धोका आहे त्यामुळे वी आर सराउंडेड बाय एनिमी ऑन बो टू साईड्स म्हणजे याचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न भारतावर काय परिणाम होईल भारतावर काय परिणाम आपण पुढच्या सेगमेंटमध्ये त्याची चर्चा करूया मी आता घेणार आहे एक ब्रेक पण ब्रेक नंतर माझ्यासोबत संजीवनी खेर आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाकिस्तानला भेट दिली आहे मला असं त्यांना विचारायचं विचार आहे ब्रेक नंतर की पाकिस्तानच्या अंतर्गत जीवनावर तिथल्या सर्वसामान्य लोकांवर या घडामोडीचा काय परिणाम होणार आहे मी घेणार आहे एक ब्रेक ब्रेक पूर्वी तुम्ही आपला प्रश्न बघू शकता स्वात प्रांतात प्रबळ झालेल्या तालिबानचा धोका भारतालाही आहे का पण त्यावर बघा आपले प्रेक्षक काय म्हणतात शंभर टक्के प्रेक्षक म्हणत आहेत होय भारतालाही धोका आहे आपल्या प्रेक्षकांना राजकीय जाण आहे त्यांना हे समजलेलं आहे घेऊया एक ब्रेक पहा फक्त आय बी